नागपूरमध्ये तब्बल 1000 किलो गांजा जप्त करण्यात आलाय. सेंद्रिय खताच्या ट्रकमधून या गांजाची अवैध वाहतूक केली जात होती. नागपूर पोलिसांनी कापसी भागात गांजानं भरलेला हा ट्रक पकडला. या प्रकरणामध्ये बीडमधील दोघांना अटक करण्यात आली. ट्रकमध्ये हा गांजा ओडिशावरून आणला जात होता आणि त्याचं वितरण शिर्डी आणि मराठवाड्यात केलं जाणार होतं. ही माहिती पोलिसांनी दिलेली आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये शिर्डीत सुद्धा तपास केला जाणार आहे. ओडिशावरून एका मोठा कन्साइनमेंट बीडचे एरियात चाललेले आहे. कन्साइनमेंट हे फर्टिलायझरची होती आणि त्याच्या आडमध्ये हे मोठा गांजाची कन्साइनमेंट त्यामध्ये सापडलेली आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24